मित्रांनो, 3 षटकासाठी 15 मिनिटं वापरा, जेणेकरून तुमचा 4th षटक सुद्धा व्यवस्थित पडेल अशी काळजी घ्या. 10 वाजताच पहिला चेंडू पडलाय बरोबर. हो, आत्ता लॉफ केलाय अतिशय सुंदर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कवचा टाकून चेंडूला काढलंय आणि डीप मध्ये चांगलं कवरिंग झालं आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धावा पूर्ण केल्या फलंदाज भूषणने. 1 डाऊन बॅट्समन आला होता भूषण ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झालेली आहे. एकवीरा स्पोर्ट्स नानकरची 1 गडी बाद 2 धावा. दोन्ही पण संघ या अलीशा हंगामध्ये खूप फॉर्म मध्ये आहेत. मागच्या महिन्यामध्ये स्पर्धा जी पार पडली बापगावच्या ग्राउंडवरती, त्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय गुरुनाथ चौधरी स्मृती चषकामध्ये दोन्ही संघ फायनलमध्ये होते. परंतु चॅम्पियन ठरला होता मेहरी बापगाव. नक्कीच तो वचपा काढण्याचा प्रयत्न असेल आज नानकरचा, हे सुद्धा आपण म्हणायला हरकत नाहीये. धीरज आणि भूषणची जोडी, गोलंदाज ओमकार. उचलला ओमकारचा चेंडू अगदी मिड विकेट कडे, खूप उंच जातोय. हवेमध्ये हेलकावे घेत असताना कम्युनिटी स्टुडिओच्या समोर कवरिंग केले जाते आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या. विकेट 2-1-2 असे 4 चेंडू पडलेत. 4 चेंडूंमध्ये 10 धावा 5 एक गडी बाद. हो, फसवा चेंडू, मिस शॉट, बीट झाले फलंदाज. शॉट ऑफ गुड लेंथ होता, चेंडू वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि डॉट चेंडू बघितला आपण. ओमकार षटक हाताळतोय. चांगला अभ्यासपूर्ण खेळ होत असताना स्विंग ऑफ द बॅट, अगदी आकाशाला गवस निघालेला षटकार खेचलाय. या सामन्यातील आजच्या दिवसातील पहिला षटकार ठोकलाय मैदानाच्या बाहेर. जे चांगले परम मित्र गणेशजी जाधव या आणि आमचे सुद्धा मित्र आहेत नानकाचे गणेश जाधव, आपला हार्दिक स्वागत, या वेलकम. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, षटकाराने शेवट गोड केला या षटकाचा असं वाटलेलं की प्रभावित केलंय गोलंदाज ओमकारने, परंतु नाही. अगदी 440 होलचा धक्का लागावा जणू काय इतक्या जबरदस्त पद्धतीने त्या बॅटचं स्विंग बघितलं आपण आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 11. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 11 वर एक गडी बाद ऋतिक नावाचा. आणि ही जोडी अगदी मस्तपैकी जमली आहे, धीरज आणि भूषणची जोडी. जशी आमची येवन जोडी आज बालकृष्ण पवार आणि सकरामजी पाटील, जे पूर्ण आता या स्पर्धेमध्ये बारीक बारीक गोष्टी पाहतील, काय कमी पडेल ते बघतील. सोबतीला पिंटू पाटील, इतर सर्व एकवीरा स्पोर्ट्सचे कार्यकारी मंडळ. आणि हा चेडू फ्लाय होता, कव्हर पॉईंटच्या दिशेने मिसफिल्डिंग झाली आणि त्या दरम्यान वेगाने 2 धाव पूर्ण, 1 धाव पूर्ण झाली. तुषार हा गोलंदाज आहे दुसऱ्या षटकासाठी. आप चेंडूला लेग स्लिपच्या डोक्यावरून टर्न केलाय आणि चेंडू फाईन डीप फाईन मध्ये कव्हर करेपर्यंत वेगान धावा कव्हर करतायत. दोन्ही बॅट्समनचा अचूक ताळमेळ पाहतोय आपण, चांगलं कॉम्बिनेशन आहे. एकमेकांना कॉल देत आहेत आणि एका धावेचं रूपांतर 2 मध्ये करत असताना अगदी जितके चांगले फटके पाहिजे तितकी चांगली रनिंग बिटेचा विकेट पाहतोय आपण या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. धीरज आणि भूषणची जोडी,
धावसंख्या 14 आई एकवीरा स्पोर्ट्स नानकर संघ आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय. टॉस जिंकला मेरियम बाबगाव च्या कॅप्टनने, त्यांनी स्वीकारली फिल्डिंग. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट. ओ खूप खूप चांगला फटका पाहतोय आपण. दोन फिल्डरांच्या पुढे निघून गेला अगदी वेगावती स्वार होऊन बाउंड्रीच्या बाहेर चार धावांसाठी. या फलंदाजाने आणि त्यानंतर चौकार प्राप्त झाला धावसंख्या 18 आपल्यामध्ये मान्यवर आहेत. या दोन चेंडूनंतर आपण स्वागत सन्मान घेऊया मान्यवरांचा आपल्या व्यासपीठावर. पुढे ससावले फुल टॉसला फेकून दिले. उपस्थित होतोय चेंडू गेला आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. खूप छान तालमेल बॉल आणि बॅटचं पाहिला आपण. संपर्क अति सुरेख संपर्क झाला. फुलटॉस परवणी होती. रेमंड द कंप्लीट मॅन ने डाल दिया हल्दीराम फुलटॉस उसको फेक दिया मैदान के बाहर ये लगा दिया. कार्बन कमाल सिक्सर फ्रॉम बॅट्समन धीरज. धीरोदत्तपणे खेळतोय. धावसंख्या पोहोचवली 24. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूती आक्रमण केलं होतं. ह्याच धीरजने षटकार खेचला होता. जणू काय विसरलेत ऋतिक नावाचा ओपनिंग बॅट्समन बाद झालाय आणि तो विसर पडलाय. त्याचं कारण की या दोन्ही फलंदाजाने लक्ष वेधून घेतलंय पूर्णपणे क्रिकेट चाहत्यांचं. पुन्हा पुढचा चेंडू आता सुद्धा उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. वाईड इज लॉंग ऑन चेंडूच्या खाली पोहोचेल का? नाही. मिड ऑनच्या जवळ टप्पा पडतोय आणि पाहता पाहता दोन धावा सुद्धा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या. अचूक दोघांचा संपर्क तालमेल दोन्ही बॅट्समन दाखवत असताना लास्ट टू गो तुषार पाच चेंडू टाकतोय ज्यामध्ये एक चौकार एक षटकार दोन डबल एक सिंगल असा लेखाजोगा मला सांगतात आमचे स्कोरर मिस्टर वैभव पवार. वा धावसंख्या 26 26 लास्ट टू गो. चांगली पार्टनरशिप रंगते. ब्रेक तू कधी मिळणार? ही पार्टनरशिप तुम्हाला भंग करावी लागेल अन्यथा धावांचा डोंगर उभे करतील. फुलर लेंग चेंडू होता. अचूक मारा आता केला ह्या शेवटच्या चेंडूची पाहिला आपण आणि पंचाने इशारा केलाय षटक संपल्याचा. अशा प्रकारे दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या 26 आहे. एक गडी बाद आपण वळूया व्यासपीठाकडे आणि आपण घेऊया स्वागत सन्मान आपल्या पाहुण्यांचा. सन्मान्य रामचंद्रजी मोगरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख. तर मी मंडळाला विनंती करतोय, आयोजक मंडळ, आपण सन्मान घ्यायचा आहे रामचंद्र मोगरे साहेबांचा. पिंटू पाटील यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते. आपण शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आदरणीय रामचंद्र मोगरे साहेबांना सन्मानित करावं. त्यानंतर योगेशजी पाटील साहेब सुद्धा आपल्यामध्ये आहेत, जिल्हा परिषद लोणाड शिवसेना गट सचिव. आपण सन्मान घेतोय पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते रामचंद्र मोगरे साहेबांचा. आणि त्यानंतर सका पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेऊया योगेश पाटील साहेबांचा. माईचे उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून आपण मोमेंट देतोय सन्मान चिन्ह देतोय. आणि मैदानामध्ये तिसरं षटक सुरू होत असताना उचलण्याचा प्रयत्न कॉर्ड बिहाइंड आणि फलंदाज बाद. थांबा जरा. जिल्हा परिषद लोणार शिवसेना गट सचिव योगेश पाटील या व्यक्तिमत्वाला आपण इथं जी सन्मानित करतोय आपल्या स्पर्धेचे आधारस्तंभ सखा पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वागत सन्मान मान्यवरांची मांदियाळी अतिथी देवभव. कडा घेऊन चेंडू उडाला होता विकेट किपरच्या हातामध्ये फ्लाय होऊन मस्तपैकी झेल टिपला विकेट किपरने. भूषणला बाद केलं आणि चौथ्या क्रमांकावरती येतोय नवीन फलंदाज मिस्टर येतीन. धावसंख्या स्थिर आहे 26. तसेच नानकरचे गणेशजी जाधव ज्यांचा आपण सन्मान घेऊया. पिंटू पाटील आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. गणेश जाधव साहेबांचा हलक्या त्याने फक्त ड्राईव्ह केलं होतं खोलट टप्प्याचा चेंडू
ड्रॅग आउट केलं होतं, पुश केलं होतं, पुश करो खुश रहो, अगदी खुशी नाही, दोन धाव पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे सरकत असताना 28 वर 28 लॉस ऑफ टू विकेट्स. आई एकविरा स्पोर्ट्स नानकर संघ बॅटिंग करतोय. राऊंड द विकेट, चिप शॉट, सेफ शॉट, सुंदर, अगदी शास्त्रोक्त पद्धतीने फक्त बॅटचं फेस ओपन केलं होतं, स्लॅश केलं होतं, जसं चाकूने एखादा आपण फ्रूट कापावा तसं स्लॅश केलं होतं चेंडूला एका धावेसाठी. आता सुद्धा टर्न केला, स्वतःभोवती गिरकी घेतली आणि एका पायावरती टांगून चेंडू गेला चार धावा सांगून. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल, फोर रन्स. वा, जम्पिंग जॅक स्टाईलनी बॅटचं स्विंग बघितलं, चेंडूला टर्न केलं आणि चेंडूच्या गतीचा प्रॉपरली वापर केला. आपल्यामध्ये उपस्थित आहेत आमच्या मैदानाच्या बाजूला जे पाहत आहेत मदनजी जाधव नानकरचे, आपण यायचं आहे. तसेच इताळ्याचे जय पाटील, इताडेचे जय पाटील आम्ही आपल्याला पाहतोय, आपण यायचंय व्यासपीठाकडे. तसेच रामदासजी जाधव नानकरचे आणि मदनजी जाधव या त्रिकुटाने यायचंय, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सक्रम पाटील आपल्याला बोलत आहेत, या वेलकम. आणि हा पुन्हा एकदा फुलर लेन टाकतोय. राऊंड द विकेट जात असताना गोलंदाज अगदी वारंवार डाव्याच्या बाजूला बोलवतोय फलंदाजाला. ऑप्टिकच्या बाहेर एकच चेंडू दिलेला ज्याला चॉप केलं होतं, स्लॅश केलं होतं एका सिंगलसाठी. धीरज अजून खेळतोय मैदानामध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजे 33 वर 33. हो, गोपनी सारखी बॅट फिरवते, लॉबचा प्रयत्न, वेगवान मारा होता, तितकीच वेगवान बॅट सुद्धा फिरवली होती. समोरच्या नदीकडच्या स्टँड मध्ये बाळूजी जाधव सुद्धा बसलेत सांगायचे, आपण सुद्धा यायचंय बाळू साहेब, या, आपलं हार्दिक स्वागत. तर धावसंख्या आता करेक्ट केलेली आहे आमच्या स्कोरांनी, 35 धावसंख्या आहे. 35 प्रदीपजी पाटील इताडे, आपण सुद्धा यायचंय, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आलेले आहेत, हार्दिक स्वागत. तीन षटकांची बहुतेक समाप्ती झाली मैदानामध्ये. धावसंख्या अगदी बरोबर, छान पद्धतीने, अगदी समाधानकारक आहे 35 वर. तर पिंटू पाटील साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ असतं, पण काळुरामजी पाटील साहेबांना येतोचे सन्मानित करावं आपल्या व्यासपीठावर. काळुरामजी कोणकर असतील, पाटील नव्हे, कोणकर आपले पेंटर, येस, ज्याने ही पिच पेंट केलेली आहे. मग मस्त पद्धतीने शांत कलर वापरलाय, लाईट ग्रीन म्हणजे पिस्ता कलर वापरलाय, आणि पिस्ता खूप महाग आहे. महाग कलर वापरलाय. कोणकर सर असतायत, कारमजी कोणकर, ज्यांचं आपण स्वागत सन्मान घेतोय आपल्या स्क्रीनवर. एस के एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पाहू शकता हे चित्र. टॉस बॉक्स कैलासवासी यशवंत काळथोड पाटील यांच्या सौजन्याने, त्यांच्या स्मरणार्थ उभारला गेलेला आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज शालिक सज्ज असेल. भरतजी पाटील आपण पण या, आपलं हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात सुद्धा उद्घाटन सोहळ्यासाठी जवळपास 100 ते 125 मान्यवर होते. हे प्रेम आहे सकाराम पाटील यांच्यावरच, या सर्व मित्रमंडळांचं आपापल्या क्षेत्रामध्ये जे चांगले कार्यरत आहेत, प्रत्येकाने उत्तुंग भरारी घेतले आपापल्या बिझनेसमध्ये, असे मान्यवर आपल्याला लाभतायत कालपासून आणि आज सकाळीपासून सुद्धा. म्हणून मान्यवरांमधले आपले रामदासजी जाधव सुद्धा आपल्यामध्ये आहेत. पिंटू पाटील यांना विनंती आहे, आपल्या शुभ असते रामदास जाधव साहेबांचा सन्मान करावा, आणि त्याच्यासाठी हा चौकार आलाय. एका टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत, अगदी प्रेक्षणीय चौकार. ज्यांचा अनोखा अंदाज आमचे सकारामजी पाटील, रामदास जाधव साहेबांना आपण सन्मानित करतो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता.
पिंटू पाट्याच्या शिव असते चेंडू फ्ला होतोय, मिड ऑफ कव्हर करेपर्यंत बॉलरच्या मागे जातोय वेगाने, अगदी भरधाव वेगाने गेला होता आणि तितक्याच वेगाने मथुरच्या वेगाने एक सिंगलची प्राप्ती इथे झालेली सुद्धा आहे. धावसंख्या इथे 40 वर. आई एकवीरा स्पोर्ट्स तानकर संघ बॅटिंग करतोय, विकेटचं पतन होत गेलं पण तो धावा नक्कीच इथे वाढवण्याचा प्रयत्न झाला आणि चांगला फाईट आहे. हे दोन्ही फायनलिस्ट आहेत. सूर्य गुरुनाथ चौधरीच्या ह्या स्पर्धेमध्ये होते. बाबुगाची स्पर्धा 27 जानेवारी रोजी पार पडली. लेखबाईच्या इशारा पंचांचा एक धाव मिळते. बाळू जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आणि त्या फायनलमध्ये चॅम्पियन ठरला होता बाळा मेहर यांचा मेहर इलम बाबगाव आणि रनअप ठरलेला जो आपण खेळतोय खेळताना पाहतोय आई एकवीरा स्पोर्ट्स नानकर. नौका संघ आहे परंतु अभ्यासपूर्ण खेळ करण्यामध्ये अतिशय माहिर आहे आणि त्यांचेच गणेशजी जाधव सुद्धा आपल्यामध्ये बसलेत. नानकरचे सुपुत्र फुलटॉसला उचलण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय ऑन द कार्पेट, थोडस मिसफिल्डिंग झालं आणि दोन धाव घेण्याचा रिस्क घेतला जातोय. रिस्क फॅक्टर ऑन, लक फॅक्टर ऑल्सो ऑन. नशिबाची साथ मिळाली त्याचं कारण तुम्ही परिश्रम करताय आणि परिश्रम करणाऱ्याच्या पाठीशी 1% नशीब असतं. त्याचं कारण की तुम्ही 99% तिथे मेहनत घेता, परिश्रम करता. म्हणून न थांबता न थकता न वागता न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हरतं त्याची प्रचिती आपल्याला आली. म्हणून फक्त नशिबात अवलंबून राहू नका, प्रयत्न करा. तुमच्या सोबतीला नक्कीच दैव दैत्य आणि नशीब असतील. इताडेचे प्रदीप पाटील साहेबांचं सुद्धा आपण स्वागत करूया, त्यांचा सत्कार आदर करूया, त्यांना इतूचे सन्मानित करूया. गोपणी सारखी पुन्हा एकदा बॅट फिरवली, वेगाने चेंडू गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी सुसाट चौकार. अरे अशा प्रकारे 4 षटकं समाप्त झाली. प्रेक्षक धावा उभ्या केल्या. एकवीरा स्पोर्ट्स नानकर संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 47 आणि 48 धावांचं लक्ष ठेवले जिंकण्यासाठी मेहर इलियम बाबगाव संघापुढे या पहिल्या सामन्यामध्ये. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, हे तुझी सन्मान आम्ही देतोय पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते. एकवीरा चषक 2024 मध्ये आपण आलात. प्रदीपजी पाटील इताळ्याचे सुपुत्र समाजसेवक ज्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्मान चिन्ह मायची शाल देऊन आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन. जाधव साहेब सुद्धा आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. या जाधव साहेब मंचावरती या. तसेच आपण आता बाळू जाधव साहेबांचा इथे तुझे सन्मान करूया आपल्या व्यासपीठावर. बाळूजी जाधव हा सन्मान आपण स्वीकारा. पिंटू पाटील आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते बाळू जाधव साहेबांना येथोची सन्मानित करावं आपल्या व्यासपीठावर. आणि येत आहेत द्वारकानाजी जाधव. वेलकम, स्वागतम, शुभ स्वागतम. एकवीरा चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि स्क्रीनवरती पाहू शकता आपण सन्मान घेतोय बाळू जाधव साहेबांचा पिंटू पाटील यांच्या शुभ हस्ते. मैदानामध्ये एक इनिंग समाप्त झाली. तसेच दोरकाजी जाधव साहेबांना सुद्धा सन्मानित करूया. दोरकाज काका या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या. आणि पिंटू पाटील आम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा की आपण द्वारकानाथ काकांचा सुद्धा सन्मान करावा. द्वारकानाथजी जाधव 48 धावांचं लक्ष घेऊन मेहर इलियम बाबगाव संघाची सलामीची जोडी पोहोचलेली आहे मैदानामध्ये. राहुल आणि ओमकार आणि
फ्रंटलाईन गोलंदाज धीरज सज्ज झालाय, ज्याने धीरोदत्तपणे 28 धावा कुटल्या पहिल्या इनिंग मध्ये. बाळाजी मेहर यांचा संघ या परिसरामध्ये कॉमेंट्रीसाठी ज्यांनी ज्यांनी मला संधी दिली त्यामध्ये बाळाराम मेहरचं मी नाव घेईन. सकादादा पाटील आपले, जी स्पर्धा नेहमीच कव्हर करायला मिळते, पाडोशी धर्मा पाटील कुकस्याचे, ज्यांनी असंख्य संधी मला दिल्या. खूप नावं, MD सर्वांचे लाडके सुभाष जाधव, साई बजागे, अशी खूप नावं आहेत. नावं घेता घेता टुर्नामेंट समाप्त होईल, पण आपण वळूया मैदानाकडे. आणि 28 धावांचं लक्ष म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 12.0 सरासरी लागेल जिंकण्यासाठी मेहर 11 बाबगाव संघाला. रिक्वायर रन रेट्स 12.00 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ मेहर 11 बाबगाव अगेन्स्ट आई गावदेवरी स्पोर्ट्स नानकर. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना शुभेच्छा. धावांचा पाठलाग सुरू होतोय. पहिला चेंडू मार्गस्थ धीरज कडून, फुलर लेंथ होता, चेंडू हवेत आहे, फ्लाय झाला होता आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अगदी सहज सोप्पा झेल साध्य करणं गरजेचं होतं. सो त्याला झोकून देणं गरजेचं असतं. हाफ चान्स फुल चान्स मध्ये करवट करणं गरजेचं असतं, कारण आयुष्यामध्ये सोन्यासारखी संधी येण्याची वाट बघू नका. आलेल्या संधीचं सोनं करा, तरच तुम्ही प्रगतीपथावरती असाल. संकट येत असतात, त्यांना न जुमानता कार्य करा. हो, फ्रंट फुटला आले, पुढे सरसावले आणि गॅप भेटली त्या ठिकाणी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू दान 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 करत जाते नदी पात्राकडे 4 धावांसाठी. सुंदर स्टान्स बॅट्समनचा, क्लासिकल स्ट्रोकचा दर्जा दिला पाहिजे. किती स्टायलिश तो फटका होता, पाहण्याजोगा आहे. आपण रिप्ले मध्ये वारंवार पाहू शकता SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. जबरदस्त फ्रंट फुटला आला, चेंडूच्या रेषेत पोहोचला. जसं मेरिट होतं ऑफस्टिकच्या बाहेर, तसं चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉन्ग ऑफच्या मधून. सुंदर नमुना पेश केला बॅट्समन ओमकारने. हो, खोदणं भाग पडलं, फुलर लेंथ होतं, ब्लॉक डिलिव्हरी, टनेल पिच, बोगदा डिलिव्हरी. जसं त्या बोगद्यातून जावं तसं चेंडू जात होता, परंतु बॅट अगदी लो पिक बॅटलिपचा वापर करून जागेवरच थांबवलं आणि एक धाव प्राप्त सुद्धा केली. धाव संख्या इथे 6 वरती जाऊन पोहोचलेली आहे मेहर 11 बाबगाव संघाची. हा धीरचा चेंडू ओव्हर पिच होता आणि आता सुद्धा झेलचा प्रयत्न केला होता, स्वतःला स्टेज केलं, परंतु शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय मागे आणि त्या दरम्यान दोन धाव पूर्ण करतोय राहुल आणि ओमकारची जोडी, सलामीची जोडी. ही 12.0 वेग ज्यांना राखायचा आहे ह्या प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी, आणि तो प्रयत्न इथे होतोय. त्याचं कारण 4 चेंडूमध्येच तब्बल 8 धावा झालेल्या आहेत, म्हणजे बरोबर प्रत्येक चेंडूमध्ये 2-2 धावा घेण्याचा मानस त्यांनी सक्सेस केलाय. आणि आता तसा टर्न केला फुल टॉसला, आडव्या बॅटनी क्रॉस ड्राईन गेला होता आणि वेगान शतक सुद्धा पोहोचला. फेकी झाली, परंतु दोन्ही गडी एका बाजूला होते बॅट्समन, परंतु थोर थोडासा वाईट झाल्यामुळे संधी मिळाली 2 धावा कंप्लीट करायची. आणि बरोबर प्रत्येक चेंडूमध्ये 2-2 धावा मिळतात ही सुद्धा कौतुकास्पद गोष्ट होते. याला म्हणतात कॅल्क्युलेटर रिस्क घेणं. अगदी गणिताप्रमाणे पुढे चाललेत हे फलंदाज. धावसंख्या 5 चेंडूंमध्येच 10 वर. हा चेंडू वाईड आहे, KK सरांचा इशारा आणि अवांत धाव मिळते. एक चेंडू अतिरिक्त मिळतोय आणि चांगली पर्वणी आहे, बोनस मिळतोय मेहर 11 बाबगाव संघाला. धावसंख्या 11 वर. तर मी टॉससाठी बोलवतोय जय हनुमान चौधरपड्याचा कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट्स लोणारचा कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, तर दोन्ही कॅप्टन यायचं आहे. चौधरपाडा विरुद्ध लोणार, जय हनुमान चौधरपाडा आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स लोणार. मैदानामध्ये 5 चेंडू, 6वा जो टाकला तो वाईड होता, त्या कारणाने एकत्रित धाव मिळाली आणि धावसंख्या बरोबर 11 वरती आहे. कुठल्याही प्रकारचा मोठा रिस्क घेत नाहीयेत, गरज सुद्धा नाहीये, बरोबर कॅल्क्युलेटिव्ह पद्धतीने बॅटिंग करतायत हे दोन्ही फलंदाज. कारण बाळा मेहर यांनी घडवलेला संघ आहे. फुल टॉसला बघा, सेफ शॉट, पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना दोन्ही पण हे स्ट्रायकर पावतो आणि चेंडू गेला सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर.
इथे साकार होत असताना आजचा दुसरा दिवस आणि रंगतोय पहिला सामना. पहिल्या सामन्यातील धावांचा पाठलाग सुरू झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मेहर इलेव्हन बाबगाव संघाने धावा उभ्या केल्या तब्बल 15 धावा. ज्यांच्या समोर लक्ष आहे 48 धावांचं 4 षटकांमध्ये. खूप मस्त संघ घडवलाय. एका बाजूला गणेश जाधव असतील, दुसऱ्या बाजूला बाळा मेहर, असे दोघांचे संघ एकमेकांच्या समोर इथे भिडलेले आहेत. काहीसा खेळ थांबलेला पाहतो आपण. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी मस्त पद्धतीने झका झोका सुरुवात केली आहे आणि समाधानकारक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय मेहर इलेव्हन बाबगाव संघ. जोखीम सुद्धा घेतले परंतु ते कॅल्क्युलेटेड जोखीम होते. जसं चेंडू होतं मेरिट होतं त्यानुसार फटकेबाजी झाली आणि इनफील्डच्या डोक्यावरून चेंडूला मस्त पद्धतीने मारले आणि पाहता पाहता धावा उभ्या केल्या त्या 15. गरज होती 12ची परंतु 15 उभ्या केल्या, म्हणजेच 3 धावा जास्त इथे निर्माण केल्या या सलामीच्या फलंदाजांनी. एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला ओमकार. नवीन षटकासाठी शुभम. शुभम राऊंड विकेट येतोय आणि शुभमचा पहिला चेंडू हाफ वॉली घेऊन उचलून फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. खणखणी षटकार. कंबरेवरती हात अनिकेतचे, त्याचं कारण की कंबरतोड फटका मारला होता आणि झेल घ्यायचा प्रयत्न नक्कीच केला होता अनिकेतने. स्वतःचं 100% दिलं, स्ट्रेच केलं स्वतःला, हनुमान उडी घेतली होती परंतु झेल आवाकाच्या बाहेर गेल्यामुळे हा षटकार ओमकारच्या बॅटमधून अगदी जबरदस्त ताळमेल बेमिसाल टायमिंग होतं आणि बॅटचं रोलिंग छान होतं. व्हर्टिकल झोनमध्ये बॅट फिरवली होती आणि कमिटी बॉक्सच्या उजव्या बाजूने चेंडू गेला मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 21 वर 21 ऑन द बोर्ड. सुखाचा संसार तुम्हाला आता तोडावा फोडावा लागणार आहे, तो प्रयत्न केला जाईल का. हा पिश ड्राईव्ह पाहतो आपण कव्हर पॉईंटच्या डोक्यावर चिडू जात असताना नदी पात्राकडे पुन्हा एकदा 1-2 का 4. नक्कीच नक्कीच सकाराम दादा पाटील साहेबांचा मान सन्मान जोपासणारी स्पर्धा आपण अनुभवतोय. एकविरा चषक 2024 सांगेगावची स्पर्धा आणि सुंदर क्रीडांगण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. पहिला सामना जल्लोषपूर्ण सुरू आहे. धावांचा पाठलाग करतोय बाबगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये. हा मिस्टामिंग स्टोक आहे परंतु सेफ शॉट आणि बघा नशीब बलवत्तर आहे, जणू काय लक फॅक्टर घेऊन आलेत आणि त्या ठिकाणी अगदी डीप मध्ये थर्डमॅनकडे फिल्डिंग केली अगदी कडेला सीमारेषेच्या कडेला. धावा नक्कीच काही वाचवल्या, त्या दरम्यान धावून पळून 2 धाव पूर्ण केल्या ओमकारने. ओमकारच्या खात्यात भर, संघाच्या खात्यात वाढ. धावसंख्या बाबगावची 27 वर 27 ऑन द बोर्ड. 48 धावांचं लक्ष. आत्ता सुद्धा फुल टॉस परवानगी मिळाली, चेंडू टर्न केला आणि आत्ता मात्र झेल टिपलेला आहे स्वेलक दिशेने. डीप झोन कडे झेल टिपला आणि पहिला गडी गारद. काही प्रमाणात सुटकेचा निश्वास नक्की टाकला असेल. आता जो मोमेंटम प्राप्त झालाय तो तुम्हाला अजून गॅदर करावा लागेल. अजून तुम्ही टाईट बॉलिंग करणं गरजेचं आहे, टाईट फिल्डिंग करणं गरजेचं आहे. आणि विकेटचं पतन झालं तर विनंती होते प्रेक्षकांना, चाहत्यांना, की आपण गाड्या रस्त्यावरती लावू नका. ज्यांनी कोणी लावल्या असतील प्रवेशद्वाराच्या जवळ त्या जरा बाजूला करा प्लीज, कारण पाहुण्यांच्या गाड्यावर येत असतात आणि रस्ता तुम्ही बंद करू नका प्लीज. आम्हाला तुमची आम्हाला गरज आहे परंतु तुमच्या सहकार्याची सुद्धा तितकीच गरज आहे, सहकार्य करा. वन डॉ बॅट्समन मैदानामध्ये येतोय मिस्टर योगेश. धावा तर छान आहेत, विकेटची प्राप्ती झाली शुभमने. इथे शुभ प्रसंग निर्माण केला पण तो आलेला रिवाजचा पवित्रा घेतोय. मिस्टर योगेशला केविन पीटरसन बघत असेल तर म्हणे ये माझ्या इंग्लंडला खेळायला. रिवर्स 4 रन्स, वा.
वा वा बाळारामजी मेयर, काय संघ बनवलाय आपण! अगदी लहान लहान मुळे किती मस्तपैकी जोखीम घेत आहेत. आणि रिवरचा स्टान्स बघा, राईट हँड बॅट्समन दिसतोय परंतु त्यांनी लेफ्टी स्टान्स वापरला, चौकार खेचला. आल्या आल्या धावसंख्या पोहोचवली 31 वर. पुन्हा गोलंदाज शुभम विकेटचं पतन घेतलं आणि पुन्हा एकदा आतामध्ये सरळ बॅटनी स्टिअर केलंय. अगदी जेंटल टच फॉर द फॉरर्स, ब्युटिफुल बॅटिंग फ्रॉम मिस्टर योगेश. कोण कोणाचे 3-13 वाजेल याचं चित्र तर स्पष्ट होत चाललंय, परंतु प्रेक्षक क्रिकेटचा खेळ आहे सांगू शकत नाही आपण. बऱ्याच वेळा अंदाज आणि तर्क वितर्क इथे फोल ठरलेला हा खेळ आहे, जो सरड्याप्रमाणे रंग बदलतो. इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडावे इतका हा रंग बदलू गेम आहे, क्रिकेटचा खेळ आहे. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. ग्लोरियसपणा तर पसरलाय मेहर गावाकडे, परंतु अनसर्टेनिटी जी निर्माण झाली नानकर गावाकडे, तो त्यावरती मात करेल का बघायचं आहे, आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये येईल का बघायचं आहे. अन्यथा बॅकफोर बॅकवर्ड होते गेलाय आई गावदेवी नानकर संघ. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर कारण धावा कुठल्यात 35, 12 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मिस्टर विनायक. विनायक, ओमकार अशी नावं गणपती देवतेची नावं आहेत, परंतु कोणाला शुभ ठरेल ते बघायचं आहे. लेफ्टावर विकेट असताना पहिला अचूक मारा करतोय. विकेट किपरचे दोन्ही हात वर करून विराट कोहली स्टाईलनी अपील करतोय. त्या ठिकाणी अपील फेटाळली के सरांनी. बाळा माने सर हे 2 पंच ह्या सामन्यामध्ये पंचगिरी करतायत, कृष्णा केणे आणि बाळा माने, ज्यांना दुनिया मानते आणि या बॅट्समनला सुद्धा अगदी प्रेक्षक मानतायत. काय टर्न करतोय मस्त पद्धतीने, तितकं सुरक्षित रक्षण लॉंग लेग कडे. फक्त सिंगलची प्राप्ती, समजदारीचं क्रिकेट होत असताना त्यांनाही माहिती की आपण चांगल्या पोझिशनमध्ये आहोत. आता मोठा जोखीम घेणं आपल्याला गरजेचं वाटत नाहीये. तर धावसंख्या इथे 1 पुढे जात असताना 36 वर. या दोन्ही संघांचा 36 आकडा नेहमीच असतो. फायनलमध्ये पोहोचतायत, परंतु बऱ्याच वेळेला मेरीवन बापगाव संघ बाजी मारतो आणि असं वाटलेलं की नानकर संघ वसपा काढायचा प्रयत्न करेल. जसं आपण टॉस केला तेव्हा मनोगत व्यक्त केलं होतं मी स्वतः की दोन्ही पण संघ अगदी बलाढ्य आहेत, नवतरुण खेळाडू आहेत, परंतु आत्ता सुद्धा इथे बाजी मारतो की काय, परंतु अजून सामना समाप्त झाला नाहीये. काही होऊ शकतं आणि तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. सामना सोडू नका, नेवर गिव अप. शेवटच्या चेंडूपर्यंत लढाई द्या, झुंज द्या, संघर्ष करा. आणि संघर्ष करतोय बॅट्समन, स्लो सिप, व्हॉट अ हिट, घुटना टेक, तमाशा देख, मैंने गेंद दिया है फेक, सिक्सर. योगेश नावाचा हा फलंदाज मैदानामध्ये आला, ज्याने 2 चौकार मारले आणि हा षटकार त्याचा पाहण्याजोग्या होता. किती छान पद्धतीने चेंडूच्या पोझिशनमध्ये गेला, रेषेत पोहोचला आणि बॅट फक्त रोल केली होती. बेमिसाल टायमिंग होतं त्या फटक्यामध्ये योगेश. आणि आता ऑफ साईडला मला अशी कुठली तरी जागा दाखवा जिकडे मी मारू शकत नाहीये. आणि इथे अगदी हलचल निर्माण करतोय, पळो की सळो करून सोडलंय नानकरच्या ह्या खेळाडूंना. आणि धावा इथे पुढे सरकत असताना षटकारानंतर अजून 2 धावा इथे वाढतायत. धावसंख्या पोहोचली 44 वर, 44 ऑन द बोर्ड. 44 धावसंख्या इथे जाऊन पोहोचली, 44 आणि 48 लक्ष, 1 चौकार दूर आहे, 4 पावलं दूर आहे संघ. तिसऱ्या षटकामध्ये सामना समाप्त होईल का, परंतु तुम्ही प्रयत्न करा की हा सामना शेवटच्या षटकात गेला पाहिजे. बॉलरने ते कार्य केले पाहिजे जो शेवटचा चेंडू आता टाकणार आहे. 7 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज मेरियन बाबा संघाला. मेहर, बाळा मेहर यांचा संघ. बाळा मेहर नक्कीच येतील, कारण पहिला सामना जिंकला की लगेच येत असतात आपली कामं आटपून. आणि आता मात्र लेग स्लिपला झेल टीपला जातोय, मॅच में ट्विस्ट आ गया वापस, फलंदाज बाद. तिसऱ्या षटकाची समाप्ती.
तिसऱ्या षटकातील शेवटच्या जेव्हा विकेटचं पतन केलं, गोलंदाजाने कमबॅक करून दिलं, विनायकने संजीवनी प्राप्त करून दिली आहे. आता बघायचे सहा चेंडूमध्ये चार धावांची गरज आहे. सामना शेवटच्या षटकात तर पोहोचलाय, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का तर बघायचंय. तो प्रयत्न तुम्ही केला पाहिजे, ती हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे. जसं आमचं हिंमतवान व्यक्तिमत्व सकारामजी पाटील जबाबदारी स्वीकारतात आणि त्या जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते कधीच पाठीमागे वळून बघत नाही. त्यांच्या सोबतीला पूर्ण आमचं ऐकवेरा स्पोर्ट्स सांगेचे सर्व मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ सुद्धा त्यांच्या पाठीशी. म्हणजे म्हणतात ना की हिंमत हे मर्दा तो मदत करे खुदा. तुम्हाला हिमतीने आता बॉलिंग करावी लागणार आहे. तीच वेळ आली आहे ज्या संघाने तुम्हाला फायनलमध्ये हरवलं होतं बाबगुवा ठिकाणी, त्या संघाला तुम्हाला हरवण्यासाठी तुमच्या आता आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकायची वेळ आली आहे. विकेटचं पतन करा, डॉट चेंडू काढा, कारण सहा चेंडू शिल्लक आहेत, चार धावांची गरज. प्रयत्न करतोय, चांगला चेंडू होता परंतु तितकंच चांगलं ड्राईव्ह केलंय ऑन साइड ला. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा नाद. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट, क्या बात आहे. वेलकम कुमार अजय घरज सर, आपलं हार्दिक स्वागत. दोन धाव पूर्ण झाल्या. आम्ही अजय यांच्या विडिंगची वाट बघतोय, आम्ही अगदी असुसलेला आहोत या ठिकाणी. धावांसाठी असुसलेला बाबगाव संघ विजयाकडे वाटचाल करतोय. दोन धाव पूर्ण केला आणि होत्याचं नव्हतं झालं असं वाटलेलं की ग्रीप निर्माण करेल, मजबूत स्थितीमध्ये इथे येईल, परंतु नाही. अगदी डोकं वर काढू दिलंच नाही मेहर येऊन बाबगाव संघाने. हे मेहर आहेत, हे मेहर म्हणजे मेहर कप जो पाहतो भिवंडीचा आपण, तसे हे अगदी बादशाह आहेत आणि बादशाह इथे सादर करतायत. 46 ऑन द बोर्ड. हा चेंडू इथे सुटकेचा निश्वास टाकणारा पाहिला आपण. असे चेंडू आधी का टाकले नाहीयेत. बरेचसे चेंडू ओव्हर पिच दिले तुम्ही, लेगस्टीला सोडून जाणार दिले, बरेचसे फुल टॉस दिले. तुम्ही इनिंग चेक करू शकता घरी गेल्यानंतर, तुम्हाला आता जावंच लागेल. परंतु अजूनही सामना संपला नाहीये, चार चेंडू शिल्लक, दोन धावांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग इथे पाहतोय आपण, शेजारी वाढवलेत. शेजारी वाढले की निंदा वाढते आणि निंदा झाली की आपण प्रगती करत असतो. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी असं उगीच म्हटलं नाहीये संत महात्म्याने, ती खरी गोष्ट आहे. प्रेशर पाहिजे आपल्यावरती, दबाव पाहिजे, टीका झाली पाहिजे. फक्त टिकेला ना जुमंत, आपण जी कामगिरी करतोय त्याच्यानंतर जे मिळतं ते आपल्या मेहनतीचं फळ असतं. बघा चेंडूला काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चार धावांसाठी, हा अगदी मॅच विनिंग फोर रन्स, मॅच विन बाय बाबा.